तिरोड़ा पुलिस को सूचना मिली कि 21 अप्रैल को तिरोड़ा के संत रविदास वार्ड से एक 24 वर्षीय युवक का अपहरण कर चार पहिया वाहन से नागपुर ले जाया गया है, जिसके बाद तलाशी अभियान चलाकर अपहृत युवक को छुड़ा लिया गया है। चारों आरोपियों को गिरफ्तार भी किया गया है। तिरोड़ा पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार 21 तारीख की दोपहर संत रविदास वार्ड से प्रेम दिलीप कनोजे अपनी टीम के साथ सफेद कार में सवार होकर नागपुर के लिए निकले थे। 22 अप्रैल को अपहृत युवक को अपहरणकर्ता से मुक्त कराकर चार आरोपियों को हिरासत में लेकर तिरोड़ा पुलिस आगे की जांच कर रही है। मैं उपविभागीय पुलिस अधिकारी तिरोड़ा जिला गोंदिया दिनांक 21/4/2024 रोजी पोलीस ठाणे तिरोडा येथे एक तक्रारदार आहेत दिलीप कनोजे हे आपल्याकडे आलेले होते आणि त्यांनी अशी तक्रार दिलेली होती की त्यांचा मुलगा जो आहे प्रेम कनोजे याला काही अज्ञात इसमांनी एक टाटा सफारी या गाडीमध्ये बसून घेऊन गेलेले आहेत आणि काही वेळातच त्याच संदर्भाने एक अनोळखी व्यक्तीचा फोन त्यांच्या एका पुतण्याला आलेला होता आणि त्या फोनद्वारे त्यांनी आमचे पैसे प्रेम कनोजे यांनी दिलेले नसल्यामुळं आम्ही त्याला घेऊन चाललेलो आहोत अशा प्रकारचा एक खंडणीसाठी त्यांना फोन त्यावेळेस आलेला होता। सदर गुन्ह्याची गंभीरता किंवा गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाणे तिरोडा येथील दोन पथक आपण नागपूरच्या दिशेने रवाना केले। सदर घटनेच्या संदर्भानं आपण CCTV फुटेजेस चेक केलेले आहेत आणि त्याच संदर्भानं ज्या मोबाईलवरनं फिर्यादीच्या ज्या पुतण्याला फोन आलेला होता त्या मोबाईलचे लोकेशन कॉल डिटेल्स आपण घेतलेले, त्या डिटेल्समध्ये आपल्याला अशा लक्षात आलेला होता की ते सदर आरोपी जे आहेत हे 4 ते 5 संख्येमध्ये असून ते आरोपी नागपूरच्या दिशेने रवाना झालेले होते आणि मग आपण CDR SDRच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला। जे मोबाईलवरनं फोन आला त्या मोबाईलचा पूर्ण डाटा आपण घेतल्यानंतर आपल्या लक्षात आला की त्या सदर घटनेमागे एक 5 आरोपी असून ते नागपूरचे मूळचे नागपूरचे आहेत। आपण आपले तपास पथक त्या ठिकाणी नागपूरला आरोपींच्या शोधाकरता पाठवलेले होते, त्याचसोबत नागपूरला इतर पोलीस स्टेशनला पण आपण माहिती दिलेली होती की सदर आरोपीबद्दल त्यांच्या भागात त्यांनी शोध घ्यावा। सदर आरोपी हे आपल्याला दुसऱ्या दिवशी 22 तारखेला 5ही आरोपी मिळून आले, त्याच्यापैकी एक रमनदीप सिंग पनहेच म्हणून आहेत, दुसरा सौरभ मेश्रा, सिद्धांत गजबिये, सरफराज अन्सारी आणि हर्षल टेंभेकर हे 5ही आरोपी आपण 22 तारखेला अटक केलेले आहेत। गुन्ह्याचा जो काही तपास आहे तो अजूनही सुरू आहे। ही रक्कम मूळची कशासाठी त्यांनी मागायला इथपर्यंत आलेले होते, त्याचं अपहरण कशासाठी झालेलं आहे, सर्व तपासामध्ये आहे। अजूनही आपण आरोपी आपल्या ताब्यात घेतलेले आहे, त्यांना 2 दिवसाचा PCR मान्य कोर्टाने दिलेला होता, तो PCR आज त्यांचा संपत आहे। आज आपण त्यांना कोर्टापुढं हजर करून अधिक PCR घेऊन नेमक्या घटनेचं कारण काय आणि त्याच्या अपहरणामागे नेमका यांचा उद्देश काय हे आपण माहिती करून घेणार आहोत। NBCN न्यूज के लिए तिरोड़ा से भूपेंद्र रंगारी की रिपोर्ट।